यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तात्काळ बंद करा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी केली आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत घुग्गुस हे 50,000 लोकसंख्या असलेले शहर आहे. नकोडा लगतच यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवर पूल आहे. समोर मुंगोली गावापासून वणी तालुका जिल्हा यवतमाळची सीमा सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण मिळाले तरी सुद्धा या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. चंद्रपूर येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना खबरदारीकरिता मुंगोली पुलाच्या मार्गावर घुग्गुस पोलिसांची एकही चौकी नाही व तपासणीकरिता एकही पोलीस कर्मचारी तैनात नाही. त्यामुळे यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तात्काळ बंद करा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी केली आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरचं हे मुंगोली हे पूल आहे. हे पूल शहराला मुंगोली गावापासून जोडतो. आपल्याला माहीतच आहे की आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये नवीन मिळालेले आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती ही शून्यावर आहे. आपण पाहताय की हा जो मार्ग आहे या मार्गावर वणीपासून तर जो तालुका वणीचा त्या तालुक्याची पूर्ण वाहतूक या पुलावरून होत आहे. या पुलावर ना पोलीस प्रशासनाची एकही चौकी आहे आणि नाही इथे कोणतेच नव्या प्रशासनाचे काही लोक दिसत आहे. माझे आपल्याला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. माझी जिल्हा प्रशासनाला कडकडीची विनंती आहे. मी माझं निवेदनसुद्धा त्यांना आज देणार आहोत की या पुलावर आपण एक नवीन चौकी बसवावी आणि इथून येणारी यवतमाळ जिल्ह्याची जी वाहतूक आहे हे वाहतूक त्वरित थांबवण्या